नवीन वर्षामध्ये कापसाचे बाजारभाव आता वाढायला सुरुवात झालेली आहेतच. बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाचे बाजारभाव हे आपल्याला 9000 सुद्धा वरती भेटलेले आहेत. म्हणजे लवकरच कापसाचे बाजारभाव आता 9 ते 10000 रुपयेपर्यंत असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केले आहेत. पण आज कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला कसे बाजारभाव भेटणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. आपण जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला रोजचे कापूस बाजारभाव मोबाईलवरच बघायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण सर्वात प्रथम बाजार समिती आली आपल्याकडं. अकोलामधून आवक भेटली 26 क्विंटलमध्ये. कमीत कमी दर दिलेला आहे 8505 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर दिलेला आहे 8505 रुपये आणि कमाल दर भेटलेला आहे 8505 रुपयाचा. यानंतर बाजार समिती आली आपल्याकडं आवरीमधून. आवक भेटली 967 क्विंटलमध्ये. इथं कमीत कमी दर दिलेला होता 8300 रुपयाचा आणि इथं जास्तीत जास्त भाव भेटलेला आहे 8650 रुपये आणि सर्वसाधारण दर दिलेला आहे 8450 रुपयाचा. पुढची बाजार समिती आली आपल्याकडं आष्टी वर्धामधून. आवक होती 149 क्विंटलमध्ये. कमीत कमी दर होता 8200 रुपयाचा. इथं जास्तीत जास्त दर दिलेला आहे 8650 रुपये आणि सर्वसाधारण दर दिलेला आहे 8500 रुपयाचा. पुढची बाजार समिती आपल्याला अकोला बोरगाव मंजूमधून भेटलेली आहे. तर इथं आवक भेटली 129 क्विंटलमध्ये. इथं कमीत कमी दर दिलेला आहे 8600 रुपयाचा आणि बोरगाव मंजूमध्ये आपल्याला 8850 रुपयाचा बाजारभाव भेटलेला आहे आणि इथं सर्वसाधारण दर चालू होता 8725 रुपयाचा. तर शेतकरी मित्रांनो, अकोला बोरगाव मंजूमध्ये आपल्याला कापसाला 8850 रुपयाचा एवढा बाजारभाव आजच्या तारखेला भेटलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, असे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापसाचे बाजारभाव. व्हिडिओला आपण जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना कापसाचे बाजारभाव अपडेट मिळायला पाहिजे. आणि पुढील बाजारभाव जाणून घेण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.